छत्रपती संभाजीनगर शहरातील सुंदरवाडी भागामध्ये 5 ते 6 हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसून लूटमार केली आहे। यामध्ये संतोष निरगुडे आणि त्यांचा मुलगा जखमी झाले असून चाकूच्या धाकाने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील काढायला लावले आहे। 5 तोळे सोन्याचे दागिने आणि 50,000 रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। संतोष बद्रीनाथ निरगुडे राहणार श्रीकृष्णनगर सुंदरवाडी झालटा, जे चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये येतोय। रात्री माझ्या इथं 3:15 सुमारास एक 5 ते 6 जणांनी घर दरवाजा तोडून माझ्या मुलाला मारहाण करून आमच्या गळ्याला चाकू लावून साधारण 3.5 ते 4 तोळे सोनं व 50 ते 60 हजार रुपये कॅश नेलेले आहेत। तरी आता याची पुढील दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी ही विनंती आहे।